एकदा माझं कीर्तन सातारा भागामध्ये होतं आणि साताऱ्याकडची लोक बोलायला तिखट आहेत आणि खायला पण तिखट आहेत. ताट वाढलं त्या बाईने, ताट वाढल्यासरशी अशी एवढी मोठी वाटी वाढली. मी विचार करू लागले, वाटी एवढी मोठी, आता वाटीत नेमकी काय वाढणार आहे. त्या वाटीमध्ये त्या बाईनं वाढली आमटी, अशी तर्रीदार आमटी वाढली. सातारा भाषेमध्ये त्याला रावण आमटी म्हणतात, रावण. त्या आमटीवर एवढी तरी होती की ती तरी पाहून मला घाम फुटला. बरं, आमटी एवढी तिखट होती की ती खातानी माझ्या कानात जिभेत आग होऊ लागली, कानातून धूर निघू लागलं, एवढी तिखट आमटी. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. बरं, ती आमटी वाढून त्या बाईनं जावं की नाही घरात? मला म्हणे, ताई आणखी थोडीशी देऊ का? म्हटलं नको, पास झाली. मला म्हणे, ताई तुम्ही किती जणी जावा हो? मी म्हटलं, तुझ्या आमटीतून वाचले तर तीन नाही तर दोनच, एवढी तिखट आमटी. एकदा नाशिक भागामध्ये कीर्तन होतं. आता अनुभव सांगणार मी माझा तुम्हाला. आता तुम्ही माझेच लोक आहात, इतरत्र मी सांगत नाही, पण चांगले लोक आहात तुम्ही, अनुभव सांगायला काय हरकत नाही. नाशिक भागामध्ये कीर्तन होतं. एका घरी जेवायची सोय होती. त्या बाईने इतका सुंदर स्वयंपाक केला, हा फार सुंदर, इतका छान स्वयंपाक होता की त्यातली भाजी काय सांगू, इतकी टेस्टी भाजी होती त्यातली, इतकी छान भाजी होती. आता सांगायला काय हरकत नाही, तुम्ही सर्वजण माझ्या घरचेच आहात. मी म्हटलं ना, मी कोणी बाहेरून नाही आली, तर नाथराई माझं माहेरच आहे. तुम्ही आपलेच लोक आहात, सांगायला काय हरकत नाही. इतकी छान भाजी होती की तात्या मी चार वेळा ती मागून खाल्ली, आणि त्या बाईने उदार अंतकरणाने एवढी एवढी वाढली, चार वेळा एवढी एवढी. दिसतंय का तुम्हाला एवढी एवढी? आता सांगायला काय हरकत नाही, मला आणखी एकदा घ्यायची होती, पण जरा मी लाजले. म्हणलं, आता पुन्हा मागितलं तर आता हावरटपणाचं लेवल लागेल. आता माणसाला काय खावं, कुठे खावं, किती खावं हे कळालं पाहिजे. आता काही ना त्याची अक्कल नसते, सगळ्यांनाच खायची अक्कल असते का? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगते, मी उत्तम सुग्रण नाही, पण उत्तम रसज्ञ आहे मी. म्हणजे काय खावं, कुठे खावं, कशासोबत काय खावं याची मला चांगली अक्कल आहे. आता बऱ्याच जणांना ती नसते ना. एकदा आम्ही चहा पिताना, एक आमच्या शेजारी एक माणूस चहा पित होता, आणि तिकडून चोकोबार आला. त्याने चोकोबार विकत घेतला, पण चहा पेईपर्यंत ठेवावा कुठे म्हणून त्या माणसाने चोकोबार चहात बुडून खाल्ला. काय लायकीचा माणूस असेल तो, विचार करा तुम्ही. म्हणजे तसं आम्हाला उत्तम कळतं की काय खावं, कुठे खावं, किती खावं हे कळतं आम्हाला. मला उत्तम स्वयंपाक बनवता येत नाही, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत मला सगळं कळतं व्यवस्थित. मलाही येतो, मी मुद्दाम सांगत नाही लोकांना की मला येतो. मी सांगते, मला अजिबात काही जमत नाही, भीती वाटते ना मला. बाबा, मला भीती याची वाटते, लोकांना कळालं की मलाही चांगला स्वयंपाक येतो, लोक माझ्या हातातला विना काढून घेतील, माझ्या हातात झारे देतील, बसा बुंदी तळत, आणि ते आपल्याला करायचं नाही. मी चार वेळा ती भाजी मागितली, आणि त्या बाईने उदार अंतकरणाने एवढी एवढी वाढली. जेवण झालं, आम्ही बैठकीमध्ये बसलो. पान आणि विडा घेत असताना ती बाई किचनच्या चौकटीला हात लावून उभी राहिली. मला म्हणे, ताई जेवण व्यवस्थित झालंय ना, स्वयंपाक बरा तर झाला ना? मी म्हटलं, काकू काय छान स्वयंपाक झाला होता. म्हणलं, आहा काय सुंदर, पोट भरून जेवण झालं गड्या, आणि काय सुंदर भाजी केली होती. म्हटलं, काकू तुम्ही चार वेळा मागितली गड्या, मला पुन्हा एकदा घ्यायची होती, पण जरा मी लाजलेच. ती बाई म्हणे, ताई त्याच्यात काय एवढं, अर्धी कढई पडली अनुकवाटीत घालून. म्हणलं, आता नको, आता जेवण झालं. या भागामध्ये जर मी कधी पुण्यांदा कीर्तनाला आले ना, तर तुम्ही ती भाजी करून मला खाऊ घाला, मी येईल तुमच्या घरी जेवायला. करा तुम्ही ती भाजी, मला करून वाढा, खाऊ घाला मला. त्या बाईने असंच बोलत असताना एक प्रश्न विचारला, ताई तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का हो? मी म्हटलं, छे छे मला कारलं आवडत नाही. म्हटलं, मी कारलं खात नाही.
मी घरी असताना आमच्या घरात कारलं शिजत नाही. लग्नाच्या आधी सुद्धा मी घरी असताना माझ्या घरी कारलं होत नव्हतं. म्हटलं मला आवडत नाही, मी खात नाही. कारलं कडू आहे म्हणलं. जगातली सगळ्यात कडू गोष्ट म्हणजे कारलं. मला आवडत नाही, मी खात नाही. म्हटलं कडू आहे ते कारलं, निसर्गाचा कडू आहे. मला आवडत नाही, मी खात नाही. ती बाई म्हणे कारलं कडू आहे म्हणतात, मी खात नाही म्हणतात. मग आता चार चार वेळा जी मागून खाल्ली, पाचव्यांदा घ्यायची होती ती भाजी कोणती होती? अहो कारल्याचीच होती की ती भाजी. म्हटलं कारल्याची भाजी एवढी गोड कशी झाली? कारलं तर निसर्गात कडू आहे ना. ते म्हणे हो ताई, कारलं निसर्गात कडूच आहे. कारलं निसर्गात कडू आहे, पण मी कारलं बाजारातून विकत घरी आणलं, ते स्वच्छ धुतलं, त्याला चिरलं, त्यातल्या बिया वेगळ्या केल्या, त्याला मी फोडणी दिली, त्याला कढईमध्ये घातलं, त्या कारल्यामध्ये चिंच, गुळ, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस घातला, त्या कारल्यावरती मी पाकशास्त्राचे संस्कार केले. आणि माझ्या पाकशास्त्राच्या संस्काराअंती कडू असणाऱ्या कारल्याने त्याचा दुर्गुण सोडला. आणि माझ्या पाकशास्त्राअंती त्याने गोडपणा, चविष्टपणा धारण केलं. मला हे सांगायचंय, सुगरण जर असेल बाई तर कडू कारले सुद्धा गोड करते. किती कडू घर असू द्या, किती कडू कारले असू द्या, त्या घराला सुद्धा माळकरी बनवते ही सुगरण असते. अनेक कडू कारले गोड केलेत आमच्या मातृवर्गाने माझ्या दादांना. सुगरणी त्या फक्त स्वयंपाकच सुंदर करत नाही तर संसारही सुखाचा करतात. त्या संसारामध्ये आनंद भरायचं, विविध रंग भरायचं काम या मातृभगिनी करतात. सुगरणी इथ्या आज कयादू मातेने स्वतःच्या हाताने सुंदर स्वयंपाक बनवला, पंचपक्वानाचा वेद केला आणि आपल्या पतीला मोठ्या प्रेमाने जेवू घालू लागली. कारण त्याच्या मनातलं काढून घ्यायचं होतं. नुसतं स्वयंपाक नाही केला पाहिजे तर वाढताही आलं पाहिजे. काही काही सुगरणी असतात पण वाढायला उदार नसतात. आज काही अधुला वाटलं याच्या मनातलं काढून घ्यायचं ना, स्वयंपाकही सुंदर झाला पाहिजे. आग्रह करू करू वाढू लागली. तुम्हाला थोडीशी चतकुर पोळी ठेवू का आणखीन? अहो किती कष्ट करताय तुम्ही आमच्यासाठी, फार दमला असताल नाही का? कोणताही नवरा थकून भागून कामावरून ड्युटीवरून शेतातून घरी आला की त्याची किमान इच्छा असते, बिचारीची शेवटची इच्छा असते त्या बायकोने म्हणावं. आज फार दमलात वाटतं नाही का? वाटतंय ना तुम्हाला? विचारावं निदान तिनं. प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते की निदान बायकोने म्हणावं, आज फार दमलात वाटतं. बरोबर आहे का? पण बायको खानदानी असते. हा बिचारा मी दमलोय मी दमलोय म्हणून याच्या नाकात दम येतो, पण ती बिचारी काही म्हणत नाही तुम्ही दमला असताल म्हणून. अजिबात नाही. आग्रह करून वाढू लागली. स्वामी किती करताय हो तुम्ही आमच्यासाठी? आमच्यासाठीच तर करताय ना. फार थकला असताल हो, तुम्हाला खूप भूक लागली असेल. थोडी चतकुर पोळी ठेवू का? भाजी तर बरी झाली आहे ना, भजे चवीला तर बरे झालेत ना. आग्रह करून वाढू लागली. सुंदर जेवण झालं. हा अंथरुणावरती जाऊन पहुडला. कयादू त्याच्या मागे गेली, त्याचे पाय सोपू लागली. स्वामी तुम्ही सांगितलं होतं की मी तपश्चर्याला चाललोय, पण तुम्ही आज का परत आला तो? तुम्ही अनेक वर्षांनी येणार होतात पण मध्येच कसे काय परतलात आणि खूप रागारागामध्ये आलात? हो नेमकं घडलं काय? काही नाही, गेलो होतो तपश्चर्याला, कोणीतरी माझ्या शत्रूचं नाव काढलं. एक पक्षी माझ्या शत्रूचं नाव घेत होत होता. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण असं म्हणत होता तो पक्षी. हिला एवढा आनंद झाला की एवढा द्वेष करणारा माझा पती आज द्वेषाने का होईना, पण त्याच्या ना मुखामध्ये शेवटी देवाचं नाव आलंच ना. असं करत करत तिने पुन्हा विचारावा प्रश्न, स्वामी ते पक्षी काय म्हणत होते हो? काय नाही, ते म्हणत होते ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. असं करता करता तिने 108 वेळा वधून घेतलं. ओम नमो नारायण. कर्मधर्म संयोगाने दोघांचा समागम झाला. कयादू मातेला गर्भस्थापना झाली आणि कयादू मातेच्या उदरामध्ये भगवान परमात्म्याचा एक महान भक्त वाढू लागला. दुसऱ्या दिवशी हा तपश्चर्येसाठी निघून गेला.
मंदार पर्वतावरती एका पायावरती उभा राहिला. दिवी 1000 वर्ष याने घनघोर तपश्चर्या केली. तपश्चर्या अंती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. एवढी घनघोर तपश्चर्या केली यांनी कि त्याची तपश्चर्या पाहून इंद्राचं आसन हादरलं. इंद्र गेला. या कयाधूचे जे 3 पुत्र होते ना ते 3 पुत्रांचा वध केला. चौथ्यांदा त्याला कळालं की कयाधूच्या उदरामध्ये आणखी गर्भ वाढतोय. कयाधूचं त्याने अपहरण केलं. आकाश मार्गे जात असताना मध्येच नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींना राग आला. इंद्रा अरे तुला काही लाज वाटते का? हरिभक्ताची आई आहे ती. तिच्या पोटामध्ये भगवान परमात्म्याचा महान भक्त वाढतोय. सोड तिला. इंद्राने सोडलं. नारद महर्षींनी कयाधूला आपल्या आश्रमामध्ये नेलं आणि एक एक भक्तीचा संस्कार कयाधू मातेच्या गर्भामध्ये होऊ लागला. जोपर्यंत तुझ्या पतीची तपश्चर्या पूर्ण होत नाही ना माझ्या आशीर्वादाने, तोपर्यंत तू गर्भ धारण करशील. एक नामस्मरणाचा या नारदांच्या आश्रमामध्ये कयाधू मात्या नामस्मरण ऐकू लागली, नामस्मरण करू लागली, कथा ऐकू लागली भगवान परमात्म्याची. आणि एक भक्तीचा संस्कार कयाधू मातेच्या त्या गर्भामध्ये उदरावरती होऊ लागला. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. गर्भामध्ये असणारा जीव 5व्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतोय. हे कायद्याने, हे विज्ञानाने आत्ता मान्य केले, पण आमच्या वारकरी संप्रदायाने 1000 वर्षापूर्वी जगाला सांगितले की गर्भात असणारा जीव 5व्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतो. एक भक्तीचा संस्कार गर्भावरती होऊ लागला. आणि प्रल्हाद जी आईच्या गर्भामध्ये ते नामस्मरण श्रवण करू लागले.